कोरोना लसी संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी। कोरोना लसी संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी। देशात दुसऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीला परवानगी दिली। भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मंजुरी देण्यात आलेली आहे। प्रतिबंधात्मक लसीला परवानगी। देशात दुसऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीला परवानगी देण्यात आली। भारताला मिळणार पहिली स्वदेशी कोरोना प्रतिबंधात्मक लस। भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मंजुरी मिळाली। डीसीजीआयची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये ते आणखी विस्ताराने माहिती देतील। या अगोदर सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित करत असलेल्या ऑक्सफोर्ड ऍस्ट्राजेनेका या विदेशी लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली होती। तिसरी फायझर कंपनीची लस ही अजूनही प्रतीक्षेत आहे। त्यांच्या अर्जाला अजूनही केंद्रीय समितीने मंजुरी दिली नाही। आता दोन लसी भारतामध्ये उपलब्ध होतील, एक विदेशी आणि दुसरी देशी।